एक महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वेची वाहतूक देखील आता ठप्प झालेली आहे. कोकण रेल्वेच्या जवळच असलेल्या घोट नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याचं कळतंय आणि त्यामुळेच अनेक गाड्या विविध स्थानकांवरती थांबवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे देखील विस्कळीत झालेली आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पाऊस सगळीकडेच सुरू आहे आणि त्याचा फटका बसलेला आहे कोकण रेल्वेला. घोट नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे विविध एक्सप्रेस या अनेक स्थानकांवरती, वेगवेगळ्या स्थानकांवरती थांबवण्यात आलेल्या आहेत. सर्वात मोठं बचाव कार्य एकीकडे सुरू आहे तर कोकण रेल्वे दुसरीकडे ठप्प झालेली पाहायला मिळते. त्यात देखील आता प्रवासी आहेत आणि ते देखील विविध स्थानकांवरती अडकलेले आहेत. ताजी दृश्य आपण पाहतोय, याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आता आपल्यासोबत. प्रणव, कोणकोणत्या गाड्या विविध स्थानकांवरती थांबवण्यात आल्या आहेत काय सांगशील? कोकण रेल्वेवरची वाहतूक जी आहे आता ठप्प झालेली पाहायला मिळते. अगदी रोहापासून या गाड्या ज्या आहेत, माणगावची जी घोट नदी आहे, तर घोट नदीला आलेल्या पुरामुळे जी आहे ती पूर्ण थांबवण्यात आली आहे. काही तांत्रिक रत्ना काही तांत्रिक कारणामुळे प्रणव पोळेकर यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. रोह्यापासनं गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरी दादर ही एक्सप्रेस ही लोकल ही एक्सप्रेस देखील थांबवण्यात आलेली आहे. ही थांबवण्यात आलेली आहे. दिवा स्थानकातच थांबवण्यात आलेली आहे ही रत्नागिरी दादर ही एक्सप्रेस.